मोहम्मद पैगंबरस इस्लाम धर्म विरोधात गरळ ओकत दोन धर्मात जातीय तेढ निर्माण करून दंगल घडून पाहणाऱ्या रामगिरीजी महाराज यांच्या विरोधात मराठवाड्यात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. जालन्यात MIM च्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलं. यावेळी MIM चे जिल्हाध्यक्ष शेख माझे झुहेब अन्सारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आज जालन्याच्या सर्व तरुण युवक मंडळीतर्फे काल जो भोंदूबाबा रामगिरी महाराज म्हणून एक व्यक्ती आहे, 500,000 लोकांसमोर आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत होता, परंतु हा भोंदूबाबा विसरला की आपण ज्या धर्माचा प्रसार आणि प्रसार करत आहोत, प्रवचन देत आहोत, त्या धर्माला सोडून त्याने इस्लाम धर्माविरुद्ध आणि प्रोफेट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह जो तो वक्तव्य केलेलं होतं, या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधासाठी आज जालन्यातील तमाम तरुण युवक मंडळी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते. सन्माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना एक निवेदनाद्वारे एक कंप्लेन अर्ज देण्यात आली आहे की या भोंदूबाबा विरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, कारण ज्या प्रकारे यांनी आग ओरखलेली आहे, या भोंदूबाबाने ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं आहे, हा वक्तव्य कोणताही समाजाचा व्यक्ती बर्दाश्त करू शकत नाही. मुसलमान हा फक्त स्प्रिंगप्रमाणे आज दाबण्याचा त्याला प्रयत्न केला जात आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून शासनाला ही गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हापर्यंत मुसलमानांना दाबण्याचा प्रयत्न होईल आणि मुसलमान हा दबत जातो आणि जेव्हा मुसलमान हा दाबल्यानंतर वर येतो, तर तुमच्या हातामध्ये ही सत्ता राहणार नाही, कारण मुसलमानाला दाबण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. नितेश राण्यासारखा एक कुत्रा वारंवार बळकळत आहे. फक्त शासनाने या लोकांना सुपारी दिलेली आहे का तुम्हाला फक्त तुम्हाला अगर फेमस व्हायचं आहे तर तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोला, मुसलमानांविषयीबद्दल बोला आणि फेमस व्हा. आता हे लोक कधीही या अशा प्रकारची वक्तव्य बर्दाश्त करणार नाहीत. आता जे ज्या प्रकारे आम्हाला सांगण्यात येईल त्याच प्रकारे आम्ही जवाब देण्यामध्ये सक्षम आहोत, याच प्रकारचं निवेदन आज आम्ही सन्माननीय कदीम जालना पोलीस निरीक्षक मानेसाहेब यांना दिलेलं आहे आणि आम्ही उम्मीद करतो की लवकरात लवकर या भोंदूबाबावर कारवाई झाली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.